परभणी तालुक्यातील नरसिंह पोखरण येथे 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी दीपोत्सव सोहळ्यात प्रज्वलित केलेल्या 51,000 दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला आहे. पोखरण येथे भागवत कथा आणि श्री शंकरास 1.25 लाख बिल्यार्चन व दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते. 5 नोव्हेंबर पासून सुरू असलेल्या या सोहळ्यात मंगळवारी सायंकाळी 6:15 वाजता दीपपूजा करून दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे. या सोहळ्यानिमित्त सकाळी यज्ञ पार पडला. यावेळी खासदार बंडू जाधव यांची उपस्थिती होती. हबप उत्तम महाराज मठपती पोखरणेकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने भागवतमध्ये सांगता झाली. दीपोत्सव सोहळ्याप्रसंगी डॉक्टर समप्रिया, राहुल पाटील, भावनाताई नखाते, अंबिका डहाळे, राजेश विटेकर, समशेर वरपुडकर, अंजली आणि राव गंगाप्रसाद आणि राव संस्थानचे अध्यक्ष एम आर वाघ, उमाकांतराव कोल्हे, प्रभाकरराव डुब्बेवार, संजय लोकरे आदींची उपस्थिती होती. या सप्ताहात श्री शंकरास 1.25 लाख बेल अर्पण करण्यात आले. दीपोत्सवामुळे नरसिंह मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. भाविकांनी 1 लाख दिवे प्रज्वलित करून हा उत्सव साजरा केला. यावेळी भाविक बहुसंख्येने उपस्थित होते.